असताना माझ्या वडिलांना कोणी त्रास दिला याचं उत्तर योग्य वेळी देईन असं म्हणत रोहित पाटील यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. सिंचन प्रकरणाची चौकशी लावली नव्हती, अजित पवार खरं बोलले असते असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. आता कुणाच्या शिक्कामोर्तबची गरज नाही, नाहक आमचं सरकार पाडलं गेलं असं मोठं विधान पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. काँग्रेस उमेदवार कैलास गोरंट्याल आणि शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी एकमेकांच्या विरोधात आक्षेप घेतलाय. आरोपानंतर निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडून दोघांच्या अर्जाची छाननी सुरू आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर गर्दी केली आहे. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपचे राजेंद्र पिपाळा आणि त्यांच्या पत्नीनं अपक्ष अर्ज भरलाय. दरम्यान बंड शमवण्यासाठी पिपाळा यांना विशेष विमानानं मुंबईत बोलवण्यात आलंय. शिवसंग्रामच्या ज्योती मेटे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. स्वर्गीय मेटे साहेबांच्या स्वप्नांची तडजोड करणार नाही अशी भूमिका ज्योती मेटे यांनी घेतली आहे. नेवासा इथे महायुतीची अडचण वाढले. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब बुरकुटे यांनी तिसऱ्या आघाडीतून निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलं आहे. मनोज जरांगे पाटील उद्या विविध समाजाच्या धर्मगुरूंशी बातचीत करणार आहेत. मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरूंसह चर्चा करून मतांचं समीकरण जुळवण्याबद्दल जरांगे पाटील चर्चा करतील. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून सभांचा धडाका लावण्यात आलाय. मोदींचा अमित शहा राज्यात सभा घेणार आहेत. 100 अधिक सभांचं नियोजन करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत्या 6 नोव्हेंबरला मुंबईत पहिली जाहीर सभा घेतील. यावेळेला 5 गॅरंटी जाहीर करत राहुल गांधी महाराष्ट्राच्या प्रचाराचा नारळ फोडतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. माहीम मतदारसंघात अमित ठाकरे यांना महायुतीचा पाठिंबा देण्याबद्दल फडणवीस सकारात्मक असून याबद्दल सविस्तर चर्चा झाल्याचं कळतं. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही. सर्व बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार असं काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलंय. महायुती ही एक विचित्र आघाडी असून भाजपनं शिंदे आणि अजित पवार यांना संपवलं. महाराष्ट्रात मोठे अंतर्गत वाद आहेत, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असं रमेश चेन्नीथला यांनी स्पष्ट केलंय. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे शाप असं वक्तव्य केलेल्या संजय राऊत यांनी आज मित्रपक्षांच्याबद्दल मवाळ भूमिका घेतली आहे. शेकापसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संजय राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातील उमेदवारांनी ज्या जागांवर बंडखोरी केली त्या जागांवर ते माघार घेण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळेला नाशिक भायखळ्यासह अन्य जागांवर काँग्रेस माघार घेण्याच्या तयारीत आहे. शिंदे गटानं हेलिकॉप्टरनं एबी फॉर्म दिले, मी पाहिलं. एबी फॉर्मच्याबद्दल अजित पवार शिंदेंशी चर्चा करतील असं छगन भुजबळ यांनी म्हटलंय. विदर्भात काँग्रेस जास्त जागांवर लढत आहे तर कोकणात शिवसेना जास्त जागांवर लढत आहे. जिथे पक्ष जिंकू शकतो तिथे जास्त जागा देण्यात आल्या आहेत असं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा. सांगलीमध्ये लोकसभेला आमच्या मित्रपक्षांनी आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत, त्यांना एबी फॉर्म दिला यात काहीच नवीन नाही. याबद्दल मित्रपक्षांशी चर्चा करणार असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. यंदा भाजपचा मुख्यमंत्री असेल असं मोठं वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय. निकालानंतर मनसे सत्तेत येईल असंही राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केलं. बीडच्या परळीमध्ये करुणा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेला अर्ज अवैध ठरलाय. सूचक म्हणून असलेल्या व्यक्तीनं स्वाक्षरी न केल्यानं अर्ज बाद झाला आहे.
काँग्रेसच्या अस्तित्वासाठी नाशिक मध्य मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवणार अशी भूमिका हेमलता पाटील यांनी घेतली आहे. चेन्नीथला यांच्यासोबत बातचीत केल्यानंतरही हेमलता पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. हिंगोलीतील भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अनेकदा उमेदवारी मागून सुद्धा ती न मिळाल्यानं अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. नेवासा मतदारसंघात भाजपात बंडखोरी झाली. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी नाकारल्यानं अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. अकोला जिल्ह्यातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदवार प्रशंसा आंबेरे यांचा नामांकन अर्जच रद्द झाला आहे. निवडणूक आयोगाची 25 वर्ष पूर्ण ही अट पूर्ण न केल्यानं त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. मावळमध्ये महायुतीनं सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बंड केलं. मात्र शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी शेळके यांनाच पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केलं. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शेतकरी कामगार पक्षाला अपेक्षित असलेल्या जागांवर ठाकरे गटानं दावा केला आहे. दरम्यान महाविकास आघाडीत बिघाडी होईल असं काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया शेकापच्या जयंत पाटील यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील मंत्री गुलाबराव पाटील आणि अनिल भाईदास पाटील यांची डोकेदुखी वाढली आहे. कारण शेवटच्या दिवशी सारख्या नावाच्या अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. दापोली विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या नावात साधर्म्य असल्यानं 2 संजय कदम अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं कळतं. यवतमाळ जिल्ह्यात 3 विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाल्यानं राजकारणाचं समीकरण चांगलंच बिघडणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार विजय खडसे यांनी बंडखोरी केली. काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यासमोर त्यामुळे मोठं आव्हान निर्माण झालंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघात महायुतीत मोठा सावळा गोंधळ आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एबी फॉर्मसह आपले उमेदवार उभे केलेत. नाराजीमुळे माजी आमदार आणि एका इच्छुकानं सुद्धा बंड करत अर्ज दाखल केला आहे. औसा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार दिनकर माने यांच्या रॅलीत जरांगे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला टेम्पोवर बसवण्यात आलं होतं. मराठा कार्यकर्त्यांच्याही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतला आणि मग या व्यक्तीला बाजूला बसायला सांगण्यात आलं. अहमदनगरमधील विधानसभा निवडणुकांसाठी 12 विधानसभांमधून 288 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यात रोहित पवार यांच्या मतदारसंघात सर्वाधिक अर्ज आहेत. रोहित पवार यांच्या नावे 98,57,00,000 रुपयांची संपत्ती आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अबा बागुल यांनी चक्क काँग्रेस भवनातूनच प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी पर्वतीची जागा राष्ट्रवादी सलग तिसऱ्यांदा हरली आहे. मग ही जागा काँग्रेसला का सोडली नाही असा प्रश्न बागुल यांनी उपस्थित केला. शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांनी भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्यावर आरोप केले आहेत. राहुल ढिकले यांनी डमी उमेदवाराला 20 लाख रुपये देऊन अर्ज भरायला लावल्याचा आरोप त्यांनी केला. गणेश गीते माझ्या बदनामीचं षडयंत्र रचत आहेत. प्रवीण गोरे नावाची कोणतीही व्यक्ती मी ओळखत नाही, तर माझी बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार असा इशारा राहुल ढिकले यांनी गणेश गीते यांना दिलाय. ठाकरे गटातील नाराज पदाधिकारी सदानंद थरवळ यांनी भाजपचे नेते आणि उमेदवार रवींद्र चव्हाण यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे थरवळ भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना जोर आलाय. भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे संतोष दानवे यांच्या प्रचारात व्यस्त झालेत. हातात काठी घेऊन ते कार्यकर्त्यांना सभेला चला म्हणतानाचा दानवेंचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. क्षीरसागर कुटुंबातील 2 पुतणे आणि 1 काका निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर, महायुतीकडून योगेश क्षीरसागर असा सामना रंगत असतानाच काका आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक कमी उमेदवार आहेत, केवळ 20 जणांनी इथे अर्ज दाखल केलेत। या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशी पारंपरिक लढत आहे। विधानसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्याकरता शेवटच्या दिवशी इच्छुकांची झुंबड उडाली। सर्व 9 मतदारसंघात उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपापले अर्ज दाखल केले। गडचिरोली ताहेरी मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांचे पुतणे राजे अंबरीश आणि कन्या भाग्यश्री या दोघांनीही अर्ज दाखल केल्यानं काका विरुद्ध पुतण्या विरुद्ध लेख अशी एकाच परिवारातली तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे। तर पुतण्या आणि मुलगी असली तरी मी 1.5 लाखांच्या मताधिक्यानं निवडून येईन असा विश्वास धर्मराव बाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे। आढळराव पाटील आणि कबळसे पाटील यांच्यातलं वैर सर्वश्रुत आहे, मात्र लोकसभा निवडणुकांच्या नंतर दोघांमधला वाद मिटला आणि आढळराव पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेत दिलीप वळसे पाटील यांना त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। वंचितच्या राशीद शेख या उमेदवाराला धमकी देणं त्यांना महागात पडलंय। सावनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलं स्थापलंय। भाजप उमेदवार आशिष देशमुख यांनी सुनील केदार यांना आव्हान दिलंय। केदार जिल्हा तो छोडो सावनेर भी तुमसे छीन लेंगे अशा प्रकारचा प्रचार त्यांनी सुरू केलाय। आशिष देशमुख यांच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय। पालघर साधू हत्याकांडावर भाजपनं एक नवा व्हिडिओ जारी केला आहे। भाजपनं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीला पुन्हा टिवचलंय। हिंदुद्वेष्टे म्हणत उबाठा शिवसेना गटाला जोरदार टोले आणले आहेत। जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडली, त्यांना थकवा जाणवू लागला, ताप आला, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे।